विकासाच्या वल्गणा शासन प्रशासन जिल्हा परिषद पंचायत समिती तथा ग्राम पंचायतच्या माध्यमातून केल्या जातात, मात्र प्रत्यक्षात या वल्गणांची अंमलबजावणी होताना दिसत नाही। त्यामुळे गाव विकासाचा निधी कुठे जिरतो हाच प्रश्न सध्या ग्रामस्थांना पडला आहे। याला दहिवेल गाव देखील अपवाद नाही। दहिवेल पिंपळनेर या रस्त्याच्या कामाचा दर्जा कसा असेल हे रस्त्याची अवस्था पाहून लक्षात येते। मोठ्या बाजारपेठेचे गाव असूनही सुविधांचा अभाव स्पष्ट दिसत आहे। संपूर्ण दहिवेल पिंपळनेर रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांनी सर्वांनाच अडचणीत टाकले आहे। मोठ्या खड्ड्यांमुळे वाहने घसरून छोटे मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या रस्त्याचे पक्के डांबरीकरण होणे गरजेचे आहे, कारण पाऊस पडल्यावर तर या रस्त्याची अवस्था अजूनच भयानक होते। या मार्गावर अद्यापही चांगल्या व भक्कम रस्त्यांची प्रतीक्षा नागरिकांना करावी लागत आहे। सुरत नागपूर महामार्गावरील दहिवेल गावाच्या सुरुवातीपासून तर गावाच्या बाहेरील पुलापर्यंत मोठे मोठे खड्डे पडल्याने गंभीर अपघात होऊ शकतात। या मार्गांवर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। 24 तास वाहनांनी गजबजलेला हा महामार्ग वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे सदैव चर्चेत राहिला आहे। सध्या साखर कारखाने सुरू झाल्याने उसाचे ट्रकही यात रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात जातात, मात्र मोठे मोठे खड्डे गावातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर असल्याने मोठा अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। संपूर्ण दहिवेल पिंपळनेर रस्ता तात्काळ दुरुस्ती करून चांगल्या व उत्तम दर्जाचा रस्ता तयार करण्यात यावा अशी मागणी दहिवेल गावात जोर धरू लागली आहे व संबंधित विभाग कोणत्या मुहूर्ताची प्रतीक्षा करत आहे असा प्रश्नही उपस्थित होत आहे।